महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. गेल्या 1.5 वर्षांपासून देशासह राज्यात कोरोनाचे सावट आहे. डॉक्टर्स, नर्स, पोलीस, महापालिका कर्मचारी यांच्यासह भारतात 1 कोटीपेक्षा जास्त खासगी सुरक्षा रक्षकही कोरोनाच्या या महामारीत आपले कर्तव्य बजावत आहेत. या ओढावलेल्या संकटात कित्येक सुरक्षा रक्षकांना कोरोनाची बाधा झाली तर काहींना यात आपला जीव देखील गमवावा लागला आहे. जेमतेम 10 ते 15 हजार असा सुरक्षकांचा महिन्याचा पगार आहे. यामुळे शासनाने यांची दखल घेऊन खासगी सुरक्षा रक्षकांचे लसीकरण लवकरात लवकर करणे गरजेचे आहे. तसेच त्यांचा फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांमध्ये समावेश करण्याची मागणी सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडियाचे सदस्य काळू चरण मिस्त्रो यांनी केली आहे. महाराष्ट्र सरकारनं आम्हाला एवढंच केली की आपला खाजगी सुरक्षा गाडी कोविड सुरुवातीपासून त्यांच्या सेवा त्यांनी दिलेल्या आहे, आत्तापर्यंत देत आहे. आता जेव्हा सुरुवात झाला तेव्हा एअरपोर्ट, ट्रेन किंवा ट्रॅफिक कंट्रोल सगळ्यांनी आपला खाजगी सिक्युरिटी गाडी स्वतःच्या 12 तास 24 तास 8 तास ड्युटी करून त्यांची भूमिका त्यांनी निभवले, आत्तापर्यंत निभवले. आणि आम्ही सरकारला किती वेळा त्यांच्याकडे पत्र दिले की तुम्ही सिक्युरिटी जे खाजगी सिक्युरिटी गाडला तुम्ही कोविड डिक्लेअर करा, कोविड वॉरियर डिक्लेअर करा आणि त्याच्यानंतर त्यांना लसीकरणमध्ये सामील करा. पण अजून त्यांच्याकडे काहीच त्यांच्याकडून काही आम्हाला उत्तर भेटला नाही. अजून एक महत्त्वाची गोष्ट असं आहे की महाराष्ट्रामध्ये आपलं जे मुंबई आहे कमर्शियल सेंटर, याच्यामध्ये जे प्रवास करायला एकच साधन आहे ते आपलं लोकल ट्रेन. आणि लोकल ट्रेनचा प्रवास करू देतच नाही आम्हाला खाजगी सिक्युरिटी गार्ड किंवा खाजगी सिक्युरिटी एजन्सीच्या कर्मचारीला. कारण जेव्हापर्यंत तुम्ही अत्यावश्यक सेवामध्ये खाजगी सिक्युरिटी गार्डला तुम्ही सामील करत नाही तेव्हापर्यंत आम्हाला प्रवास करायला देतच नाही. तुम्ही आम्हाला एवढंच विनंती आहे महाराष्ट्र सरकारला, तुम्ही आम्हाला अत्यावश्यक सेवामध्ये एंटर करा आणि खाजगी सिक्युरिटी गार्ड आणि खाजगी सिक्युरिटी एजन्सीला ट्रेन, बस आणि सगळ्यांनाच प्रवास करायला मदत करा. आणि कोविडमुळे तुमच्यासाठी त्यांनी ड्युटी करत आता ट्रॅफिकमुळे 70% 80% आपला खाजगी सिक्युरिटी गार्ड उभा आहे. आणि ट्रेन तुमच्या लोकल ट्रेनमध्ये पण जेवढं रेल्वे स्टेशन आहे तेवढं पण खाजगी सिक्युरिटी गार्ड सेवा देतं, एअरपोर्टमध्ये पण देतं. तुमच्यासाठी एवढी सेवा केल्यानंतर पण त्याला त्यांचा ते दर्जा पाहिजे. आणि तुम्ही फक्त त्यांना अत्यावश्यक सेवामध्ये जेव्हा एंट्री करणार तर बाकी सगळं ते ऑटोमॅटिक होऊन जाईल. आणि लवकर आम्हाला कोविड वॉरियर डिक्लेअर करा जेवढं पण खाजगी सिक्युरिटी गार्ड आहे आणि लसीकरणमध्ये आम्हाला सांगितलं. बघितलेलं आहे की काही मृत्यूमुखी देखील पडलेले आहेत त्याच्यामध्ये कामावरती असताना होते, तर त्यांचे कसं त्यांच्या घरच्यांची सुरक्षा किंवा त्यांची सुरक्षा कुठे ते वाऱ्यावरती आपलं सरकारकडे काही मागणी करायला काहींचं लसीकरण लवकरात लवकर. हां, लसीकरण तर लवकर करायला पाहिजे. आणि त्याच्यासोबत जेवढं पण आपला शहीद झाले खाजगी सिक्युरिटी गार्ड किंवा सिक्युरिटी एजन्सीचा अधिकारी त्यांना एक राहत पेकच देखील करायला आमच्या विनंती आहे सरकार. प्रथमेश वाघमारे, स्वानंद मीडिया, डोंबिवली. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.